मी परवापर्यंत मॅडम आपण एन्थाल्पी चेंज एन्थाल्पी हा पॉईंट स्टडी करत होतो. एन्थाल्पीमध्ये आपण वेगळ्या टाईपच्या एन्थाल्पी स्टडी केला. एन्थाल्पी म्हणजेच काय तर एनर्जी, बरोबर. त्याच्यामध्ये पहिला पार्ट थोडस एक दोन मिनटं फक्त पाठवण्याचे रिव्हिजन जरा शिकवूया. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण एन्थाल्पीमध्ये एन्थाल्पी चेंज इन फिजिकल स्टेट्स, म्हणजे एखादं कंपाऊंड असेल, एखादा सबस्टन्स असेल, एखादा इलेमेंट असेल, तर त्याचं ज्याला आपण स्टेट चेंज करणार, म्हणजे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड, कुठले तर फेज चेंजिंगसाठी किंवा स्टेट चेंजिंगसाठी काय केलं आपण एन्थाल्पी चेंज हा फॅक्टर बघितला. एन्थाल्पी चेंज फॉर फेज ट्रान्झिशन, बरोबर. त्याच्यामध्ये तीन टाईप स्टडी केले. त्यातला पहिला टाईप होता तुमचं जे काय असेल ते एन्थाल्पी चेंज इन फ्युजन, एन्थाल्पी चेंज इन प्रिपरेशन आणि एन्थाल्पी चेंज इन सब्लिमेशन. त्याच्यानंतर पुन्हा आपण स्टडी केलं एन्थाल्पी चेंज इन ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर स्टेट्स. आता काय वेळेला काही रिॲक्शन आपल्या ॲटॉमिक स्टेटला होता, काही रिॲक्शन मॉलिक्युलर स्टेटला होता, त्यांच्यासाठीचा एन्थाल्पी स्टडी करताना पुन्हा आपण तिथं तीन टाईप स्टडी केले. त्याच्यामध्ये पहिलं बघितलं एन्थाल्पी बॉयलेशन, त्यालाच रिव्हर्स प्रोसेस काय बघितली किंवा दुसऱ्या पार्टीला बघितलं तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, ते दोन्ही एकत्र सांगायचे. त्याच्यानंतर सेकंड बघितला होता एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, झालं. आता परत पुढं काय येतं एन्थाल्पी फॉर केमिकल रिॲक्शन्स. हा पार्ट मात्र थोडासा डिफरंट आहे. आणि का डिफरंट आहे तर त्याचा आपण याच्यामध्ये या पॉईंटमध्ये स्टडी करणारच आहोत. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा सगळा फॅक्टर म्हणजे केमिकल रिॲक्शनचा आहे तर थर्मोडायनॅमिक्स ह्या फंक्शनमध्ये किंवा थर्मोडायनॅमिकल स्टडी करायचं आहे. मग ज्या वेळेला एखादी केमिकल रिॲक्शन जर थर्मोडायनॅमिकल स्टडी करायची असेल तर त्याला बघून काही कंडिशन्स लागतात. मग त्या कंडिशन्स काय असायला पाहिजे किंवा काय असणार आहे, कारण एन्थाल्पी चेंज फेज ट्रान्झिशन हा भाग वेगळा पडतो, कारण फेज नॅचरल फेज होते आपण कन्वर्ट करू शकतो. दुसरा फॅक्टर बघितला मॉलिक्युलर ॲटॉमिक स्टेटला आयनॅशन एन्थाल्पी स्टँडर्ड आयनॅशन एन्थाल्पी असते, कारण आयन तयार करायचं म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला पाहिजे, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं म्हणजे एनर्जी लागणारच, बरोबर. मग तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असू दे किंवा गेन करायचा असू दे, तिथे एनर्जी लागणारच होती. ॲटोमायझेशनला आपण एखादं कंपाऊंड दिलं तर ॲटम सेपरेट करण्यासाठी एन्थाल्पी यूज करत होतो, तिथं कंपल्सरी लागणारच. आणि एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, सोल्युशन फॉर्मेशनसाठी पण एन्थाल्पी कॅल्क्युलेट केली. आत्ता आपला जो पॉईंट आहे तो मेन पॉईंट, याच्या पुढं अजून आपल्याला तीन टाईप स्टडी करायचे आहेत, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ कंबशन, हे तिन्ही एका पार्टमध्ये. आणि छोटासा शेवटचा एक पॉईंट आहे एन्थाल्पी ऑफ बॉन्ड एन्थाल्पी, स्टँडर्ड बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी हा फॅक्टर जो आहे तो थोडासा डिफरंट आहे सगळ्यापासून, तो वेगळा पॉईंट स्टडी करायचा आहे. मग आता आपण काय बघणार आहे तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थर्मोडायनॅमिकली एखादी केमिकल रिॲक्शन स्टडी करायची असेल तर त्याला स्टँडर्ड स्टेटला ती केमिकल रिॲक्शन स्टडी करणं गरजेचं आहे, कारण आपलं सिस्टीम, सराउंडिंग, बॉडी ह्या तिन्ही बेसिक टर्म ज्या आपण सुरुवातीला ज्या डेफिनेशन सांगितल्या होत्या त्या डेफिनेशन स्टँडर्ड स्टेट असल्याशिवाय आपण एक्सप्लेन करत नाही. मग तसं जर असेल तर पहिलं आपल्याला काय केलं पाहिजे, थर्मोडायनॅमिकल स्टडीमध्ये काय असायला पाहिजे हे सगळं इन्क्ल्यूड करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आणि एक स्पेशल ब्रांच बनवली, म्हणजे थर्मोडायनॅमिक्सची एक स्पेशल ब्रांच आहे आणि त्या ब्रांचचं सरसर नेम ठेवलं थर्मो केमिस्ट्री. काय सांगितलं मी, थर्मो केमिस्ट्री. आता थर्मो म्हणजे टेम्परेचरशी रिलेटेड कन्सेप्ट आहे ना, थर्मो केमिस्ट्री. तर काय सांगितलं बघा, पहिली डेफिनेशन जी आहे ती थर्मो केमिस्ट्रीची दिलेली आहे, द स्टडी ऑफ एन्थाल्पी चेंज इन केमिकल रिॲक्शन्स आर कॉल्ड अस थर्मो केमिस्ट्री. आता मी म्हणतानाच काय म्हटलं, एक्झॅक्ट आता केमिकल रिॲक्शन ज्या ज्या टाईपच्या आपल्याकडं केमिकल रिॲक्शन्स आहेत, म्हणजे पाठिंबाचा पार्ट वेगळा भाग, फेज ट्रान्झिशन, फेज ट्रान्झिशन, मॉलिक्युलर किंवा ऑर्बिटल चेंज, तो ऑर्बिटल चेंज, मॉलिक्युलर चेंज हा वेगळा फॅक्टर, म्हणजे ॲटोमायझेशन किंवा हा सगळा फॅक्टर जो आहे तो डिफरंट. आणि आत्ता मात्र काय असणार आहे, फक्त आणि फक्त केमिकल रिॲक्शनशी रिलेटेड पॉईंट स्टडी करणार आहे. मग त्याच्यामध्ये ना थर्मोडायनॅमिक्सची एक स्पेशल ब्रांच बनवली, नेम ठेवलं त्याचं काय, थर्मो केमिस्ट्री. डेफिनेशन काय सांगितले बघा, द स्टडी ऑफ एन्थाल्पी चेंज इन केमिकल रिॲक्शन्स आर कॉल्ड ॲज थर्मो केमिस्ट्री. जे थर्मो केमिस्ट्री एक स्पेशल ब्रांच बनवली आणि केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी जी आहे ती तिथं स्टडी करायला स्टार्ट केलं. मग आता केमिकल रिॲक्शन्स कुठल्या, तर आपल्या रेग्युलरली ज्या आपण केमिकल प्रॉपर्टी म्हणून प्रत्येक चॅप्टरला आपले जे काही रिॲक्शनचे चॅप्टर झाले आहेत ना, त्या प्रत्येक चॅप्टरला आपण केमिकल रिॲक्शन्स स्टडी केलेले आहेत. आता त्या केमिकल रिॲक्शन वेगळ्या टाईपचे आहेत, काही वेळेला मेटल ग्रो रिॲक्शन बघितली, नॉन मेटल ग्रो बघितली, ॲसिड बेस ग्रो बघितली, काही वेळेला आपण अदर रिॲक्टंट यूज केले, त्याच्यामध्ये ॲसिडिक ॲमायडेड असेल, ॲसिड क्लोराईड असेल, ॲसिड अमाइड असेल, बरोबर ना. ह्या सगळ्याच्या रिॲक्शन आपण ज्याला स्टडी केल्या त्या सगळ्या केमिकल रिॲक्शन्स म्हणून आल्या, म्हणजे केमिकल रिॲक्टिव्हिटी म्हणून आल्या. मग त्या रिॲक्शनसाठीची जी एन्थाल्पी आहे ती कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त फेज चेंजिंगच्याच रिॲक्शन असतात असं हवा नाही आहे, कारण अगदी हातावर पोहोचणे पण फेज चेंजिंग फॅक्टर असतो. राहिलेला सगळा पार्ट जो आहे तो ॲज अ केमिकल रिॲक्शन्स म्हणून आपण स्टडी करतात. आणि जर त्याची एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कुठं करायची, थर्मोकेमिस्ट्री ब्रँचमध्ये करायची. मग आता पुन्हा ही जी थर्मोकेमिस्ट्रीमध्ये जे काही केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या केमिकल रिॲक्शन अशाच उचलून आपण स्टडी करून एन्थाल्पी कॅल्क्युलेट करणार का, नाही.
कारण आपण कसं आहे समजा आपण प्रॅक्टिकली म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे प्रॅक्टिकलसाठी आपण लॅबमध्ये आहे आणि तिथं आपल्याला एखादी केमिकल रिॲक्टिव्ह स्टडी करायला सांगते म्हणजे समजा की तुमच्याकडे एक मेटल दिलं आहे कॉपर दिलं आहे आणि समजा एस्टोसोफोरवरची रॅशन विचारले तर एस्टोसोफोर कॉन्सन्ट्रेटेड एस्टोसोफोर एका टेस्ट ट्यूबमध्ये घेणार टेस्ट ट्यूब होल्डरला टेस्ट ट्यूब पकडणार त्याच्यामध्ये आपण काय टाकणार कॉपर फॉईल टाकणार म्हणजे कॉपरची थोडीशी पातळ पत्रा दिलेलं असून टाकणार याच्यामध्ये त्याला डिझॉल्यूशन रिॲक्शन होते आणि त्याला डिझॉल्यूशन रिॲक्शन म्हणून त्याला आपला सल्फ्युरिक ॲसिड जे होतं ते हॉट होतं म्हणजे टेम्परेचरशी रिलेटेड ती कन्सेप्ट आली म्हणजे तीही एक केमिकल रिॲक्शन झाली मात्र ती केमिकल रिॲक्शन अशीच लॅबमध्ये डायरेक्ट घेऊन आपल्याला एन्थाल्पी सांगता येणार का नाही कारण एन्थाल्पी फॅक्टर जो आहे तो बनवून केमिकल रिॲक्शनसाठी स्टँडर्ड स्टेटला एक्सप्लेन केलेली आहे खाली आहे कारण कार्बनचे ज्या रिॲक्शन होतं त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं तुम्हाला तर एन्थाल्पी चेंज किंवा एन्थाल्पी जी व्हॅल्यू लिहिते ना आपण बनवून त्याच्यावरती फुल्ल फोकस पाहिजे पाठिंबाच्या रिॲक्शनला तुमच्या कुणीही काही विचारणार नाही आणि मी सगळ्या व्हॅल्यू पाठ करायला सांगितलेलं आहे किमान एक एक्झाम्पल आणि त्याच्यासोबतची व्हॅल्यू जी आहे ती पाठ असली पाहिजे कारण आता आपला मेन फोकस कशावरती आहे तर त्या व्हॅल्यूवर आहे तसं जर असेल तर आता पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थर्मोकेमिकल इक्वेशन बनवून घ्यायला पाहिजे मग ते इक्वेशन कसं असते काय असते ते कसं बनवायचं मग त्याच्या रिप्रेझेंटेशनसाठी आपल्याला काही रूल्स वगैरे सांगितलेले आहेत ते रूल्सचा क्वेश्चन जो आहे तो 3 marks सेपरेटली विचारला जाईल आता आपल्याला ते इक्वेशन कसं बनवायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही एक रूल मी आता एक्सप्लेन करायला स्टार्ट करणार आहे त्यापूर्वी आपण थर्मोकेमिकल इक्वेशनची एक छोटीशी डेफिनेशन दिली डिफाईन टर्म हाय क्वेश्चन असतो त्या डिफाईन टर्म अँड रिप्रेझेंट द रूल्स फॉर रिप्रेझेंटिंग द थर्मोकेमिकल इक्वेशन जे रूल्स पण विचारतील आणि डेफिनेशन पण विचारतील आता याच्या डेफिनेशनमध्ये एक्झॅक्ट त्या रूल्समध्ये काय काय येणार ते सगळं दिलेलं आहे काय दिले बघा अ बॅलन्स ऑफ केमिकल इक्वेशन इक्वेशन तर बॅलन्स पाहिजेच तिथनं पहिली सुरुवात तर लिहिताना पण मी ते रूल्स बोर्डवरती काही लिहिणार नाही पण एक एक्झाम्पल तुम्हाला ॲक्युरेट ते सगळ्या रूलमध्ये 5 to 6 rules आहेत सगळे रूल त्याच्यावरती अप्लाय करून तुम्हाला देणार आहे अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन विच रिप्रेझेंट्स द फिजिकल स्टेट्स ऑफ ऑल द सबस्टन्सेस द फिजिकल स्टेट्स ऑफ ऑल द सबस्टन्सेस इन्वॉल्वड व्हॅल्यू ऑफ एन्थाल्पी चेंज विथ प्रॉपर साईन ॲट गिवन टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टर अँड प्रोडक्ट्स आर as thermochemical equation. Definition असा प्रकार नाहीचे बनवतो रूल्समधले 4 rules तुम्हाला ह्याचंच दिलेले आहे आता ते लिहिताना लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड एवढा 2 extra rules राहतात तेवढंच फक्त बघूया आता पुन्हा एकदा डेफिनेशन बघा अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन बॅलन्स केल्याशी तू स्टार्ट करणारच नाही अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन विच रिप्रेझेंट्स द फिजिकल स्टेट्स ऑफ ऑल द सबस्टन्स इन्वॉल्वड व्हॅल्यू ऑफ एन्थाल्पी चेंज with proper sign at given temperature and number of moles of product and reactants are called as thermochemical equation. जे थर्मोकेमिस्ट्रीमध्ये आपण ज्याला एखादी केमिकल रिॲक्शन स्टडी करणार त्याला असं इक्वेशन पाहिजे म्हणजे थर्मोकेमिस्ट्रीमध्ये कुठलं इक्वेशन चालणार थर्मोकेमिकल इक्वेशन चालणार माझ्या डेफिनेशनमध्ये जे जो प्रकार दिला आहे तो त्या इक्वेशनमध्ये असला पाहिजे म्हणजे आपल्याला थर्मोकेमिस्ट्री जर अप्लाय करायची असेल तर त्याचे काही स्टँडर्ड रूल्स आहेत बघा त्या रूल्सनं ते इक्वेशन बनवलं पाहिजे आणि मग आपण त्याची एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून देणार म्हणजे आपला पुढचा पॉईंट जो आहे तो रूल सांगितल्यानंतर त्या इक्वेशनचं जे काय असेल ते एन्थाल्पी आपण कॅल्क्युलेट करणार मग ती फॉर्मेशन एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन असेल एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असेल एन्थाल्पी ऑफ कंबशन असेल बरोबर ना तर कुठले कुठले टाईप्स येतात ते बघूया पुढं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल मी तयार करणार आहे सगळे रूल पटपट पटपट सांगणार आहे पहिलं काय सांगितलं कुठलंही केमिकल इक्वेशन घ्या ते काय असलं पाहिजे बॅलन्स्ड स्टेटला असलं पाहिजे समजा की फॉर एक्झाम्पल आपण मिथेन घेतला CH4 नेमायचं काय मिथेन ते सगळे रूल्स मी आता हे इक्वेशनमध्ये सांगत जाणार आहे प्लस त्याचं म्हणून आपण काय केलं ऑक्सिडेशन केलं ऑक्सिडेशन करताना माहिती आहे तुम्हाला आपण अल्केनमध्ये ही रिॲक्शन स्टडी केली होती टॉईस ऑटोमॉलिक्युल लागतात बरोबर ना इट गिव्ज टॉईस सॉरी पहिलं कार्बन डायऑक्साईड घ्या CO2 प्लस टॉईस H2 बरोबर आता आहे कुठलं मॉलिक्युल आपल्याकडं मिथेन मॉलिक्युल एक केमिकल रिॲक्शन म्हणून आपण हे घेतलं आहे करताना काय सांगितलं अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मी तुम्हाला सांगतानाच काय सांगितलं की रिॲक्शन आपण स्टडी केलेली आहे मिथेनचं ऑक्सिडेशन करणार म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं पाहिजे कार्बनला काय लागणार 2 oxygen लागणार टाकले टॉईस 4 hydrogen ॲटम आहेत टॉईस H2 रिमूव्ह होणार म्हणजे टोटल ऑक्सिजन किती झाले 2 + 2 = 4 म्हणजे टॉईस ओडलं रिॲक्शन होणार बरोबर पहिला रूल काय ऑल द रिॲक्टंट्स ऑल द रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स इन बॅलन्स्ड स्टेट दोन्हीच्या दोन्ही बाजू काय असल्या पाहिजे फुल्ली बॅलन्स म्हणजे काय झालं बघा तो बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन झालं बॅलन्स झालं पुन्हा सेकंड रूल काय सांगितलं आहे रिप्रेझेंट देअर फिजिकल स्टेट्स ऑफ ऑल द सबस्टन्सेस इन्वॉल्वड आता त्याच्यामध्ये जेवढे काय सबस्टन्स जे सेकंड रूल काय सांगायचं आहे
स्टेट्स पाहिजे. आता समजा मिथेन आहे बरोबर, गॅसियस स्टेट मध्ये माहिती तुम्हाला, तर मिथेन गॅसियस स्टेट साठी जी रिप्रेझेंट करायचं. ऑक्सिजन पण कसं आहे गॅसियस स्टेट मध्ये जी रिप्रेझेंट केलं. कार्बन डायऑक्साइड कसं आहे गॅसियस स्टेट मध्ये आहे. आणि वॉटर जो आहे तो मात्र कसं आहे लिक्विड स्टेट आहे. त्याच्यासाठी काय केलं कॅल्शियम रिप्रेझेंट केलं. म्हणजे सॉलिड असेल एस रिप्रेझेंट करायचं, गॅस असेल जी रिप्रेझेंट करायचं, आणि लिक्विड असेल तर एल रिप्रेझेंट करायचं. आणि हे सगळे स्मॉल लेटर यूज करायचे. हा सेकंड रूल झाला. पहिलं काय केलं आपण एक इक्वेशन घेतलं, बॅलन्स केलं आणि रिप्रेझेंट ऑल द फिजिकल स्टेट्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट बरोबर. पुढं आता ही जी केमिकल रिएक्शन आहे याची काहीतरी एक स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज रिएक्शन फॅक्टर असणार आहे. कारण ज्याला आपण इक्वेशन बॅलन्स केलं त्याला त्याचा एन्थाल्पी चेंज फॅक्टर काहीतरी असणार आहे. तर तो रिप्रेझेंट कशाने करणार, डेल्टा एच इज इक्वल टू समजा याच्यासाठी येणार -890 किलो जूल पर मोल इतके एन्थाल्पी लागतो बरोबर. आता ही व्हॅल्यू जी आहे तिथे काय केली मी डायरेक्टली तुम्हाला सांगितली. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना काय करायला लागणार आहे बघा, ही व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्क्युलेट होऊन येणार नाही बघा. तर याच्यासाठी ना एक नवीन कंडिशन दिलेली आहे, तर स्टँडर्ड एन्थाल्पी असं त्याला बोललं जातं. स्टँडर्ड एन्थाल्पी ज्या व्हॅल्यू ना त्याला डोक्यावरती बघून झिरो द्यायचा आणि तो मोठा झिरो काढायचा नाही आणि डॉटही मारायचा नाही, तसं राऊंड काढायचा. म्हणजे तो जो काय आहे त्याच्यावर त्याचं एक्सप्लेनेशन किंवा त्याचं रिप्रेझेंटेशन काय असणार आहे, डेल्टा एच ॲट स्टँडर्ड कंडिशन किंवा स्टँडर्ड डेल्टा एच. स्टँडर्ड शब्दासाठी हे ब्ल्यू कलरना तुम्ही दिले हे वरती डोक्यात येऊन बसेल रिप्रेझेंट करायचं. मग आता जर स्टँडर्ड स्टेटला जर एन्थाल्पी कॅल्क्युलेट केली असेल तर रिॲक्शनसाठी स्टँडर्ड स्टेट पाहिजे. मग स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय असायला पाहिजे तेही माहीत पाहिजे. तर या ठिकाणी काय असायला पाहिजे, प्रेशर 1 atmospheric प्रेशर असायला पाहिजे. टेम्परेचर जे आहे ते 25 degrees Celsius असायला पाहिजे. 25 degrees Celsius परवा सांगितलेलं मी एन्थाल्पी चेंजला बरोबर. दोन्हीपैकी कुठलीही कंडिशन असायला पाहिजे. आणि तुमचे नंबर ऑफ मोल जे आहेत ते 1 mole सबस्टन्स असायला पाहिजे. म्हणजे 1 mole सबस्टन्स असायला पाहिजे, प्रेशर 1 atmospheric असायला पाहिजे, टेम्परेचर 0 degrees Celsius या 25 degrees Celsius दोन्हीपैकी कुठलीही कंडिशन असायला पाहिजे. आणि त्या कंडिशनला हे केमिकल इक्वेशन बॅलन्स करून काढलेली एन्थाल्पी जी आहे ती त्या स्टँडर्ड स्टेटला मिळणार. त्यामुळे स्टँडर्ड स्टेटला ती जी काय असेल ती एन्थाल्पी -890 kJ/mol या रिॲक्शनसाठी लागणार आहे बरोबर. आता लिहिताना पुढचं सेंटेन्स काय सांगितलेलं, व्हॅल्यू ऑफ एन्थाल्पी चेंज विथ प्रॉपर साईन ॲट गिव्हन टेम्परेचर. आता ही कंडिशन जी आहे याची कंडिशन पण रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. समजा ही रिॲक्शन आपण 25 degrees Celsiusला रिप्रेझेंट केली असेल तर ते खाली ॲट 25 degrees Celsius लिहिणं गरजेचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं व्हॅल्यू ऑफ एन्थाल्पी चेंज, एन्थाल्पी चेंज म्हणजे डेल्टा झिरो व्हॅल्यू विथ प्रॉपर साईन कंपल्सरी काय करून सांगितलं साईन. आता मायनस या प्लस दोन्हीपैकी कुठले एक साईन येणार, आता इथं काय मायनस आहे, हे प्रॉपर साईन प्रॉपर युनिट डेल्टा झिरो व्हॅल्यू रिप्रेझेंटेड ॲट राईट साईड ऑफ इक्वेशन. म्हणजे राईट हँड साईड ऑफ इक्वेशन त्या बाजूलाच कंपल्सरी डेल्टा एच व्हॅल्यू लिहायचे. याच्या पाठिंबाच्या इक्वेशनला पण आपण बघून पाठिंबाच्या त्या बाजूलाच लिहिलेली आहे सगळ्यांची. पण आता आपण रूल सांगतोय म्हणजे ते सगळे रूल जे आहेत ते ॲज अ स्टेटमेंट टाईप अशी लिहिता येणं गरजेचं आहे. कारण तो 3 mark क्वेश्चन आहे. म्हणजे चौथा रूल जो आहे काय, चेंज इन एन्थाल्पी व्हॅल्यू ॲट स्टँडर्ड स्टेट, स्टँडर्ड स्टेट विथ प्रॉपर साईन रिप्रेझेंटेड ॲट राईट हँड साईड ऑफ इक्वेशन. म्हणजे केमिकल इक्वेशन हे पाठिंबा राहील आणि बरोबर त्या साईडला काय ना डेल्टा झिरो व्हॅल्यू आहे कशाला असायला पाहिजे ॲट स्टँडर्ड ऑफ स्टेट. पुढं पुढचं काय सांगितलं बघा, ॲट गिव्हन टेम्परेचर नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स आर कॉल्ड ॲज थर्मोकेमिकल इक्वेशन. आता हे इक्वेशन जे आहे इक्वेशन आपल्याला 1 mole मिथेनसाठी दिलं आहे. तर समजा की मला सांगितलं की हा 2 mole मिथेन गॅस घ्या, पण 2 mole मिथेन गॅस तर काय करायला लिहिणार आहे मला 2 mole मिथेन गॅस ना म्हणजे काय यायला पाहिजे 2 mole यायला पाहिजे. इथं जर 2 mole येणार असं आपण तर साहजिकच आहे इथं पण काय होणार, ही टोटल व्हॅल्यू जी आहे ती काय करायला लागणार ×2 करायला लागणार डबल होणार. म्हणजेच आपल्याला इथे मिळताना काय मिळणार 2 H2 मिळणार आणि इथं मिळताना काय मिळणार 4 H2 मिळणार बरोबर. मग आता असं जर असेल तर आपण एका स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंटला रिएक्शनला पुन्हा बॅलन्स केलं. जुने इक्वेशन जे होतं ते आपलं सिंगल मोलला होतं, परत मी काय केलं 2 moles जर कंडिशन सांगितली असेल तर 2 × सगळ्यालाच काय करायला पाहिजे मल्टिप्लाय करायला पाहिजे. जसं आपण केमिकल इक्वेशनला 2 मल्टिप्लाय करतो बरोबर, तसंच ह्या स्टँडर्ड व्हॅल्यूला सुद्धा 2 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 2 × −890 बरोबर. आणि मग येणारी व्हॅल्यू जी असेल ती त्याची स्टँडर्ड एन्थाल्पी असेल. म्हणजे जे इक्वेशनला म्हणजे थर्मोकेमिकल इक्वेशनमध्ये जे तुम्ही बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनला करताय ना ते सगळं एन्थाल्पी चेंजमध्ये पण करायचं. मग समजा 2 मल्टिप्लाय करायला लागत असेल 2 मल्टिप्लाय करा, त्यावेळेला डिवाईड करायला सांगतात. म्हणजे 2 molecules देतात आणि 1 molecule व्हॅल्यू विचारली तर डिवाईड करायला पाहिजे. म्हणजे डिवाईड करायला सांगितलं तर स्टँडर्ड एन्थाल्पीला डिवाईड पण केलं पाहिजे.
म्हणजे मल्टीप्लाय पण केलं पाहिजे किंवा डिवाइड पण केलं पाहिजे आणि जे काही तुम्ही या इक्वेशनला ओबे करणार ना बाळा जे अप्लाय करणार ह्या इक्वेशनला ते सगळं त्या व्हॅल्यूला पण अप्लाय करायचं फक्त ती व्हॅल्यू कुठे येते राईट हँड साईडला आणि इक्वेशन कुठे येतं लेफ्ट हँड साईडला समजलं हे सगळे पाच सहा रूल्स आहेत सगळे रूल त्या डेफिनेशनमध्ये आहेतच पण प्रॉपरली परत सेपरेटली हे सगळे रूल्स सांगणं गरजेचं आहे म्हणजे एक म्हणजे राईट हँड प्रोडक्ट त्यांचे त्यांचे फिजिकल स्टेट रिप्रेझेंट करायचे स्मॉल लेटर हे असं लिहायचं ह्याला तीन मार्क्स आहेत एक एक्झाम्पल देऊन आपल्याला ते रूल्स वगैरे सांगा रूल्स वगैरे सगळं नोट्समध्ये दिले असेल थोडंसं परफेक्ट करा रूल्स पार्टिफिक काय करायला लागत नाही जे इक्वेशनमध्ये असेल ते फक्त बॅलन्स करत द्यायचं आता पहिलं केमिकल इक्वेशन घ्यायचं पहिले स्टेप बॅलन्स करायचं बॅलन्स केल्यानंतर रिप्रेझेंट द्या फिजिकल स्टेट रिप्रेझेंट करायचं गॅस वाले लिक्विड गॅस येते स्मॉल लेटरने रिप्रेझेंट करायचं ब्रॅकेटमध्ये खाली बेस घालायचं चला पुढं पुन्हा एन्थाल्पी चेंज पाहिजे एन्थाल्पी चेंज ॲट स्टँडर्ड स्टेट सांगायचं डोक्यावरती झिरो आलंच पाहिजे ती व्हॅल्यू काय असेल ती रिप्रेझेंट करावं प्रॉपर साईड रिप्रेझेंट कुठं करायची राईट हँड साईडला आणि पुढचा रूल काय असणार आहे तर जे काय आपण मल्टिप्लिकेशन्स करणार म्हणजे टू मोल थ्री मोल फोर मोल कारण इंटरॅक्शन ती त्यांना बॅलन्स कशाला करतो आपण वन मोलला जर समजा टू मोलला रॅक्शन घ्यायला सांगितले असेल तर त्या व्हॅल्यूला पण काय करायचं पूर्ण मल्टिप्लाय करायचं म्हणजे जे चेंज तुम्ही इकडं करणार ते सगळे चेंज तुम्ही एन्थाल्पी समजलं म्हणजे स्टॉइकियोमेट्रिकली बॅलन्स केमिकल इक्वेशन पाहिजे जे अगदी फिक्स रेशोमध्ये समजलं का बघा काय शंका येतात ती डेफिनेशनवरची वेगळीच विचारली जाईल ही वेगळीच विचारली जाईल याचे पाच सहा रूल जे आता पेपर पडले ना ते सगळे रूल्स सेपरेट विचारले जातील विथ एक्झाम्पल डेफिनेशन पण विचारतील आणि विथ एक्झाम्पल रूल्स पण विचारतील त्यामध्ये तीन तीन मार्गाचे सेपरेट क्वेश्चन आहेत थोडेसे व्यवस्थित परफेक्ट करा समजलं इथंपर्यंत काय